दुप्पट वेगाने भाजपचे कार्यकर्ते आता लोकसभा निवडणुकांच्या कामाला लागतील आणि त्यांच्यात एक विश्वास सुद्धा या विजयामुळे तयार झालेला आहे। आपण जयपूरमध्ये जाऊयात, वेदांत नेब आपल्या सोबत आहेत आणि वेदांत सोबत विजय रहाटकर आहेत, त्याच्यामुळे वेदांत त्यांच्याशी संवाद साधणार आहे भाजपच्या विजया संदर्भात। वेदांत, आपल्यासोबत विजया राटकर आहेत, ज्या सहप्रभारी म्हणून इथे काम बघत होत्या राजस्थान भाजपचं, आणि ज्या प्रकारे आता जल्लोष होतोय आणि जे आकडे येत आहेत कसं बघताय, हा हे अंदाज बांधला होता की 120-130 जवळपास आता जे आकडे येत आहेत जी आघाडी आहे। सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की राजस्थानमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आता बंद आहे, याचा खूप आनंद आहे, पण आम्हाला याचा पूर्णपणे अंदाज होता की यावेळेला आम्ही इथं सरकार नक्की बनवतो आहोत। याचं कारण आहे की भारतीय जनता पार्टीच्या केंद्राच्या सरकारनं आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये लोकांच्या सेवेचं अतिशय उत्तम काम केलं। आज आपण असं बघतो की देशामध्ये करोडो करोडो लोक आहेत जे भारतीय जनता पार्टीच्या या योजनेचे लाभार्थी आहेत आणि जे बीजेपीवर विश्वास ठेवतात। असं म्हटलं जात आहे की केंद्रीय मंत्री म्हणजे अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शाह असतील, त्यांनी रोड शो केले, त्यांनी सभा घेतल्या, इथलं जे स्थानिक चेहरा आहे, स्थानिक नेतृत्व आहे, ते कुठेतरी साईडलाइन होतं, ते बाजूला होतं, ते दिसलं नाही। मी सगळ्यात पहिल्यांदा हे सांगू इच्छिते की राजस्थानमध्ये या वेळेला स्थानिक ज्या प्रदेश नेतृत्वानं जे काम केले ते अप्रतिम काम केले। आपण बघितलं असेल की सगळी जी आमची इथली लिडरशिप आहे यांनी मिळून ह्या निवडणुकीला पुढे नेलं, पण आपण हे पण बघा की जेव्हा आपली निवडणूक येते कोणत्याही प्रदेशाची तेव्हा त्या पार्टीचा मुखिया जो असतो तो येतो, तो सभा करतो, त्याप्रमाणेच मोदीजींनी सभा केल्या आहेत। मुख्यमंत्री पदाचा चेहरा वसुंधरा राजेच असणार की अजूनही बैठका होणार पार्टी हायकमांड ठरवणार? मला असं वाटतं की याच्यावरचा निर्णय हा पूर्णपणे पार्टीचं पार्लमेंटरी बोर्ड करत असतं, यथावकाश जशी वेळ येईल तसं पार्टीचं पार्लमेंटरी बोर्ड त्याचा निर्णय करेल, त्यामुळे त्या विषयावर आता बोलणं काही। आता किती जागा वाटतात, किती जागांवर यश मिळेल, कारण आता सध्या 120-130 दरम्यान आघाडीवर आपले उमेदवार आहेत, तर किती आकडा, म्हणजे तुम्ही सुरुवातीला जेव्हा प्रचार करत होता तुम्ही प्रभारी म्हणून काम केले, कितीचा आकडा एक अंदाज होता की इतक्या जागा आपण जिंकू, कारण 2013 आणि 2003 जे आकडे बघितले तर त्याच्या जवळपास त्याच्यामध्ये। मला असं वाटतं की आम्ही 135-140 सीट्स आम्ही नक्की घेऊ, आजच्या मितीला जे वाटत आहे इतक्या सीट्स बीजेपी नक्की घेईल। शेवटचा प्रश्न, बैठका होत आहेत, सीपी जोशी सुद्धा आतमध्ये आहेत, बैठकांमध्ये काय आता ठरवलं जाणार, कारण रणनीती जसं तुम्ही म्हणतात की जे वरिष्ठ नेते आहेत ते ठरवतील की ते मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल, आता सध्या बैठकांमध्ये काय ठरवलं जाईल? बघा आता आता जी आता हे आहे हा आनंदोत्सव चाललेला आहे आणि याच्यामध्ये आम्ही सगळेजण सामील आहोत, याशिवाय आता वेगळं काही नाहीये। आजच ठरेल, आजच जाहीर होईल तो चेहरा असेल, कारण वसुंधरा राजे जे नेतृत्व आधी दोन वेळेस माजी मुख्यमंत्री आणि आता सुद्धा तोच चेहरा असणार। मला असं वाटतं की अजून सगळे रिझल्ट येत आहेत, आम्ही सगळे आनंदोत्सवात आहे, थोडस आपण वाट बघितली पाहिजे, थोडं थांबलं पाहिजे। त्यांचं म्हणणं आहे की आनंद उत्सव साजरा केला जातो आणि इथे सुद्धा आपण बघतोय जल्लोष साजरा केला जातोय आणि महत्वाचे नेते जसं आता आपण बघितलं विजया रहाटकर ज्या राजस्थानमध्ये या सगळ्या इथे सहप्रभारी म्हणून काम करत होते, त्यांनी सांगितलं की बैठका घेतल्या जातील, वरिष्ठ नेते ज्येष्ठ नेते ठरवतील की इथे नेतृत्व नेमकं आता कोणाचं असणार, आणि त्यामुळे एक प्रकारे जल्लोषाचा माहोल, आनंदाचा माहोल आणि वेगळं वातावरण आपल्याला या राजस्थानच्या भाजप प्रदेश कार्यालयाच्या बाहेर पाहायला मिळते। त्यानंतर अगदी बरोबर आहे, जोरदार सेलिब्रेशनला सुरुवात।